अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते, शून्य जमा खाते, शाखेमधून व्यवहार, एटीएम कार्ड सुविधा, स्वस्त दरात कर्ज उपलब्ध, प्रोसेसिंग शुल्क वाजवी दरात, माझी बचत माझा फायदा। अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक, आपुलकीने वागणारी माणसं। अंबरनाथ तालुक्यात आपटी नदीवर सहा मित्र मौज मजा मस्ती करायला गेले होते। त्यातील एका मित्राने सगळ्यांना खाण्यासाठी पैसे जमून वडापाव आणला होता, तर एका मित्राने वडापावाचे पैसे दिले नव्हते आणि तरी तो वडापाव घ्यायला गेला। एवढ्यात ज्यांनी पैसे खर्च केले होते त्यांनी एक चापट मारली आणि म्हणाला, तू पैसे दिलेले नाही तर तू वडापाव खाऊ नको। असं म्हटल्यावर मयत तरुणाला राग आला आणि त्यांनीही त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं, म्हणून त्यांचा आपसात कडाक्याचं भांडण झालं आणि या भांडणाचा राग शंकर यांनी काढला। अशी धक्कादायक माहिती तरुण प्रशांत सुब्रमण्यमची आई मेरी सुब्रमण्यम यांनी दिली आहे। आता प्रकरण नेमकं असं आहे की मित्राचा वाढदिवस साजरा करायला मित्रमंडळी अंबरनाथ तालुक्यातील आपटी नदीवर गेले होते। तेव्हा पार्टी साजरी केल्यानंतर बाकीचे मित्र परतले, तर एकाचा मात्र नदीच्या पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना मागच्या महिन्यामध्ये घडली होती। या घटनेनंतर मृत तरुणाच्या आई वडिलांनी पोलिसात धाव घेतली आणि हा अपघात नव्हे तर घातपात असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे। दरम्यान आपटी नदीचा एक किनारा अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर दुसरा किनारा टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो। मात्र आईच्या आरोपानुसार पहिले हे सगळे मित्र आपटी नदीवर अंबरनाथच्या साईडला खाण्यापिण्यासाठी बसले होते। मात्र प्रशांत यांनी वडापाव घेतल्यानंतर त्यांच्यात वाद झाला। त्यानंतर शंकर यांनी प्रशांतला आपटी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन गेला आणि तिथे घात केल्याचा आरोप प्रशांतच्या आईने केला आहे। दोस्त लोग ने लेकी गया पिलाया, खाने पीने में झगड़ा हुआ था। उन लोग ने मिल के चार लड़का लोग एक साइड में था, एक शंकर करके एक लड़का ने लेके गया वो साइड में, लेके जाके पानी में मार भी डाल के 10-15 मिनट के बाद इधर आया तो एक लड़का ने बोला, सूर्य किधर है? तो बोला, सूर्य डूब गया, उसको मेरे को तैरने नहीं आता, उसको उठाने नहीं आया, चल चले जाएगा। तो सब लड़का लोग बोला, चल अपन सब जाके मिल के उठाएगा। तो वो लड़का ने बोला, नहीं वो मर गया, अभी उठाएगा तो अपना नाम आएगा, अभी सब लोग पूछेगा तो सूर्य अपना साथ आया, लेकिन जाने के टाइम अपना साथ नहीं आया, दूसरे का गाड़ी में गया करके सब बोलने का, और सुबह उठने का सब अपना अपना कपड़ा सब लेने का गांव निकल जाने का, ऐसा करके बोल के सेटिंग किया। मेरा बच्चों का चैन चप्पल चड्डी दलग सब चीज़ पानी में फेंक दिया, मोबाइल वोबाइल सब पानी में फेंक दिया। और 5 बजे संडे के दिन मरा, 5 तारीख को हम लोग को सुबह जाके उनका दरवाजे में पूछा तो सब बोला हमारे साथ आए नहीं आए नहीं। फिर 2-3 दिन का बाद एक एक पता चला हम लोग को। फिर 6 तारीख को शाम को जाके आपटी नदी में 5-6 बजे मेरा बच्चे का मयत मिला। इधर का निशानी था, इधर रात का पूरा निशानी था, सब मार के ही मेरा बच्चे लोग को डाला। का वो एक लड़का ने ऐसा बताया वड़ा पाव का, जैसे मेरा बच्चों को खाने पीने का आदत बहुत है, इन लोग पिलाया जान पूछ के पिलाया, मेरा बच्चे ने पिया, एक वड़ा पाव लिया करके मैंने पैसा डाल के लिया, तू कैसा हाथ लगाया करके चम्मच दे दिया, तो मेरा बच्चे ने क्यों मेरे को मारा करके 2 बात ये भी मुझसे बोल दिया। बोलने के बाद क्या बोला, चल सूर्या शांति हो जा करके मेरा बच्चों का कंधे पे हाथ डाल के वो साइड नदी में लेके गया। वो साइड में नदी में लेके जाकर 10-15 मिनट के बाद वो लड़का शंकर अकेला आया बाहर। अकेला आने के बाद सब लड़का लोग ने पूछा, सूर्या किधर है? सूर्या पानी में डूब गया, अभी आने वाला नहीं है, तो किसी को पता नहीं चलने का, अपन ही आया अपन ही गया करके बोल देने का करके इधर आके हम लोग को कोई कुछ बताया नहीं। 2 दिन मेरा बच्चे का मयत सड़ रहा था उधर, हम लोग ने जाके उठा के लेके आया मेरा बच्चे को। शंकर ने मेन किया है, एक लड़का ने बताया और सब लड़का लोग भी बोल दिया, अभी हम लोग ने क्यों छुपाया, डर डर के छुपाया करके 3-4 लड़का लोग बता दिया, हम लोग डर के तुमको बोला नहीं हम लोग को कुछ करेगा करके, लेकिन मैंने किसी को कुछ करने वाले नहीं है। मेरा बच्चा ने मरा ना, उसको कुछ भी मिलने का है। अभी मैं तड़प रही है, मेरा बच्चा नहीं है, मैं तड़प के मर रही है, मेरे को कोई नहीं है कमाने वाला, मैं अभी क्या करूँ, मेरा बच्चा नहीं तो अभी उन लोग को कुछ भी आप ही देखने का, सीनियर सबको सबूत लेके आओ सामने, मैं सब कुछ करेगा बोलता। नीलेश करके एक लड़का है, उनको लेके आने का, अभी उनको फ़ोन किया है, वो आ रहा बोला, सजा मिलना मांगता है उन लोग को। देखो मेरा बच्चा तो दुनिया में नहीं है, वो बच्चे लोग बाहर नहीं रहना मांगता लेकिन अंदर सड़ना मांगता है।
वही है। या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद तर तेव्हाच केली होती, मात्र आता आईच्या तक्रारींवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का? तसेच एका वडापावासाठी मित्रानेच मित्राचा खून केला म्हणून त्या आरोपी मित्राला अटक करून प्रशांतच्या आईला न्याय देणार का? तसेच कोणत्या पोलीस ठाण्यातून प्रशांतला न्याय मिळत आहे हे आता पाहावं लागेल। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ। या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अंबरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, ड्रीम रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राइम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भिमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943। मॅक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला, प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका।